नवीन भाई, बीजेपी युवा मोर्चा के जिलाध्यक्ष दत्ता गंगाले ने आज नेरुल से लेकर वासी के छत्रपति शिवाजी महाराज चौक तक तिरंगा रैली निकाली और आजादी के अमृत महोत्सव को लेकर नवीन भाईकरों में जमकर जोश भरा। युवा मोर्चा के जिलाध्यक्ष दत्ता गंगाले द्वारा आयोजित इस कार्यक्रम में बड़ी संख्या में बीजेपी कार्यकर्ता और युवक शामिल हुए। देखिए झलकियां। पचहत्तर साल के जश्न आजादी के इस अमृत महोत्सव पर आज बीजेपी युवा मोर्चा जिलाध्यक्ष दत्ता गंगाले ने नईमबई में तिरंगा बाइक रैली निकाली। सीउट से वासी के छत्रपति शिवाजी महाराज चौक तक चली इस बाइक रैली को विधायक मंदाताई मात्रे ने तिरंगा लहराकर रवाना किया। सीउट से पाम बीच रोड, नेरुल, सानपाड़ा होते हुए वासी तक निकली इस तिरंगा रैली में समाज सेविका अश्विनी गंगाले के नेतृत्व में बड़ी संख्या में महिलाओं और युवतियों ने हिस्सा लिया और वंदे मातरम गाते हुए अपने जोश और जज्बे का प्रदर्शन किया। भारतीय जनता पक्षाचं पहिल्यापासून तत्व राहिलेलं आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः। या तत्वानुसार 75वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून देशभरामध्ये तिरंगा बाईक रॅली या आशयाखाली पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये रॅल्या निघत आहेत। त्याच अनुषंगाने आज तिरंगा बाईक रॅली आदरणीय बेलापूर विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपन्न झालेली आहे। या रॅलीमधून मोठ्या प्रमाणावर युवा वर्ग या रॅलीमध्ये जोडला गेला। युवा नेता दत्ता गंगाले ने छत्रपती शिवाजी महाराज की प्रतिमा को हार पहनाकर अभिवादन किया। वहीं विधायक मंदाताई मात्रे ने तिरंगा दिखाकर उन्हें सलामी दी। यहां भारत माता की जय घोष से पूरा इलाका गुंजायमान रहा। विधायक मंदाताई मात्रे ने नवीनबईकरों का जमकर हौसला बढ़ाया। उन्होंने स्वाधीनता के लिए कुर्बान होने वाले शहीदों को याद करते हुए आजादी के अमृत महोत्सव में सभी जनों से शामिल होने का आह्वान किया। भारताचा 75वा अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि या महोत्सवानिमित्त नवी मुंबई मध्ये गेले चार दिवस सतत रैली कार्यक्रम विविध कार्यक्रम आपले जे वीर ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण अर्पण केला आणि आपला देश स्वतंत्र करून दिला, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी त्यांनी सहिल्या देशांनी सगळ्यांनी झेंडा लावून हर घर तिरंगा। आज आमचे युवाचे अध्यक्ष आपले दत्ता गंगाळे त्यांच्या इथून आम्ही रॅली काढून आता शिवाजी चौकात आमचे चार वेळा नेते नवी मुंबईचे जवळजवळ संपत शेवाळे ज्यांची हृदय वाशी इथले जे नेते आहेत त्यांनी शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आणि झेंडा दाखवून सलामी दिलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे ढोल ताशे फटाक्यात आज हा तिरंगा रॅली आम्ही उत्साहात सर्व कार्यकर्ते म्हणून साजरा करत आहोत। इस अवसर पर बीजेपी युवा मोर्चा के जिलाध्यक्ष दत्ता गंगाले ने वंदे मातरम का जय घोष करते हुए स्वतंत्रता के इस महाउत्सव में नवीनबईकरों से शामिल होने और हर घर तिरंगा फहराने की अपील की। फक्त तिरंगा रैली काढणे हा त्या पाठीमागचा उद्देश नसून देशाच्या प्रति आपला आदर व्यक्त करणे, देशाच्या प्रति आपली निष्ठा व्यक्त करणे, देशाच्या प्रति असलेली 75 वर्षापूर्वी जे अनेक स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सैनिक जे शहीद झाले ज्यांनी आपलं बलिदान दिलं, काही फाशी गेले जे शहीद झाले, अशा सर्वांमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आमच्यासारखे युवा त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये नव्हते, परंतु त्या महान क्रांतीवीरांना, त्या महान स्वातंत्र्य सैनिकांना नमन या निमित्ताने आम्ही करू शकतो असा संदेश या तिरंगा बाईक रॅलीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी द्यावासा वाटला। पुन्हा एकदा आम्ही या सर्व स्वातंत्र्यवीरांना नमन करतो आणि नवी मुंबईतील सर्व युवकांना, नागरिकांना अपील करतो की आपण आजपासून सुरू झालेला हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा, आपण आपल्या घरोघरी आपला हा तिरंगा ध्वज फडकवायचा आहे आणि भारत देशाची जी प्रतिमा आहे, भारत देश जो शक्तिशाली म्हणून पुढे येतोय
त्याला आपला हातभार लावण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यायचं। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।